माझ्या प्रियक हवाईंना माझा नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज आपण बघतोय जेवणाची रंगत वाढवणारी चटकदार जवसाची चटणी ही चटणी मी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे शिवाय ही चटणी हवाबंद डब्यात एक ते दीड महिना आरामात टिकते चला तर चटणी बनवायला सुरुवात करूया जवसाची चटणी बनवण्यासाठी मी जवस घेतले आहे हे जवस एक वाटी आहे मी गॅसवर कढई गरम करून घेतली आहे यामध्ये जवस घालून घ्यायचे आणि मंदाच्यावर जवस भाजून घ्यायचे जवस भाजताना गॅस मंदच ठेवायचा यामुळे जवस एकसारखे कुरकुरीत भाजले जातात जवस जर व्यवस्थित भाजले नाही म्हणजेच ते करपले किंवा कच्चे जरी राहिले तरी चटणी कडवट लागते त्यामुळे जवस मंद गॅसवरच भाजायचे काही वेळाने हे जवस तडतड उडतात तडतड उडायला लागले की जवस छान फुलतात तुम्हाला जर वेट लॉस करायचे असेल तर जवसाच्या चटणीचा तुमच्या आहारात नक्की समावेश करा जवसामुळे फॅट रिड्यूस व्हायला मदत होते जवसामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असते जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते तुम्हाला जर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांच्या रेसिपी पाहिजे असतील तर त्यांचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपले जवस छान भाजले आहे गॅस बंद करायचा आणि हे जवस एका प्लेटीत काढून घ्यायचे याच कढाईमध्ये मी एक चमचा सफेद तीळ आणि एक चमचा जिरं टाकून भाजून घेणार आहे सफेद तीळ आणि जिरे पूर्णपणे ऑपनल आहे किंवा याऐवजी सुक्या खोबऱ्याचा केस वापरू शकता शेंगदाणे वापरू शकता जिरे आणि सफेद तीळ भाजले की तेही जवसाच्या प्लेटीमध्ये काढून घ्यायचे हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे भाजून घेतलेल्या सर्व जिनस पूर्णपणे थंड झाले आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या त्यासोबत आणखी चवीनुसार मीठ दोन चमचे लाल तिखट लाल तिखटऐवजी सुक्या लाल मिरच्याही भाजून घालू शकतो थोडासा कट केलेला लसूण टाकून मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायचे हे पा आपली जवसाची चटणी तयार झाली आहे अप्रतिम स्मेल येत आहे ही चटणी भाकरीसोबत चपातीसोबत खाताना पाहिजे तेवढी चटणी घेऊन त्यावर तुपाची धार टाकून खायची डाळभातासोबत खाताना डाळभातावर चटणी मस्त भुरभरून घ्यायची आणि मस्त ताव मारायचा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा सुरक्षित राहा काळजी घ्या थँक्यू फॉर वॉचिंग